तीन रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म प्रमेय तीन रेषांनी छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते तीन रेषा आहेत आणि त्याने छेदिकेवर केलेल्या गुणोत्तर हे एका छेदिकेवर केलेले गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेवर केलेल्या गुणोत्तरा एवढे असते हे आंतरछेदांचे गुणोत्तर इथे आंतरछेदाचे गुणोत्तर, चे गुणोत्तर काय येईल पहिल्या छेदिकेवर ए बी छेद बी सी हे कुणासोबत बरोबर असेल दुसऱ्या छेदिकेचे आंतरछेद कोणते आहेत पी क्यू छेद क्यू आर ओके जिथे काय सांगितलंय रेषा एल एम आणि एन समांतर आहेत टी वन आणि टी टू ह्या त्यांच्या काय छेदिका आहेत पक्ष काय येईल रेषा एल समांतरेषा एम समांतरेषा एन रेषा टी वन आणि टी टू या त्यांच्या छेदिका आहेत पक्ष रेषा एल रेषा एम समांतरेषा एन टी वन टी टू या त्यांच्या छेदिका आहेत टी वन ई छेदिका त्या रेषेना म्हणजे कोणत्या रेषा रेषा एल एम एन यांना अनुक्रमे ए बी सी या बिंदूत छेदते टी टू इ छेदिका या रेषेना म्हणजेच रेषा एल एम एन ला अनुक्रमे पी क्यू आर बिंदूत छेदते त्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचे आहेत आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजेच एपी छेद बी सी एपी एद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे ते आपलं काय साध्य आहे इथे रचना रे पी सी काढा व तो रेषा एम लाुत छेद तो कळलंय पक्ष साध्य रचना नंतर काय येईल सिद्धता सिद्धता त्रिकोण ए सी पी मध्ये ए सी पी मध्ये बी डी समांतर ए पी बी डी समांतर ए पी आपल्याला काय आहे एल आणि एम समांतर आहे बी डी रेषा एम वरती आहे एपी समांतर एल वरती आहे म्हणजेच काय येणार बी डी समांतर ए पी आणि आपल्याला माहिती आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय ए एबी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी इथे हे पक्ष याचं कारण काय येईल प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार आता त्रिकोण सी पी आर सी पी आर त्रिकोन सी पी आर मध्ये काय सांगितलंय डी क्यू समांतर सीआर डी क्यू समांतर सी आर कारण का रेषा एम आणि एन समांतर आहे आणि डीक्यू रेष म्हणजे हा रेषा एम वरती आहे आणि सी आर रेषा चाच भाग आहे म्हणून डी क्यू समांतर सी आर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय येईल पी डी काय येईल पी डी पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर याचं पण कारण तेच आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आता दोन आणि चार बघा पीडी छेद डीसी पीडी छेद डीसी पीडी छेद डी सी ते बघा हे गुणोत्तर पीडी छेद डीसी बरोबर एबी छेद बी सी आणि पीडी छेद डीसी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे दोन समान आहेत म्हणजे हे पण दोन काय असणार आहे ते समान हे दोन गुणोत्तर काय असणार आहे समान आहे म्हणून दोन व चार वरून दोन व चार वरून काय येता येईल ए बी छेद बी सी बरोबर पीडी छेद डी सी पी डी छेद डी सी बरोबर काय पी क्यू छेद क्यू आर इथे वरून दोन व चार वरून म्हणजेच काय ए बी बरोबर ए बी छेद बी सी बरोबर क्यू छेद क्यू आर सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर एन्स प्रूफ हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं होतं ते आपण सिद्ध केलं आहे कळलंय तीन रेषा आहेत दोन छेदिक आहेत तर त्यांच्या आंतरछेदांचा गुणधर्म काय असतो सारखाच असतो समान असतो म्हणजे ए बी छेद बी सी ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर थँक्यू यू